माझं काम सोपं कसं व्हावं, मित्र म्हणतो आशिष बरोबर आहे, मैत्री आमच्या आहेच, आणि केवळ मला कळावं म्हणून अर्थसंकल्प सोप्या भाषेत त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. नाही तर आजपर्यंत तुम्ही इतके अर्थसंकल्प ऐकलेत, वाचलेत, बोललात, पण असं कधी लिहिलं नव्हतं. आज मला अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा बोलावा वाचावा पेक्षा अर्थसंकल्प कसा अंमलात आणावा ह्याचं सुद्धा उत्तम उदाहरण मिळालं. कारण देवेंद्रजी, आपण बोललात की हे पुस्तक तुम्ही लिहिलं आणि तुम्ही देखील इकडे पाहुणे म्हणून आलात, म्हणजे आपला कार्यक्रम सुद्धा दुसऱ्यांच्या खर्चाने कसा करावा चुकीचं बोललं का? मला नेमकं कळत नाही. दादांनी त्याच्यानंतर अध्यक्ष महोदयांनी आपल्याला शुभेच्छा दिल्यात. दादा म्हणाले आपण दिल्लीत जा, नाना म्हणाले आपण साहित्यिक व्हा. आता माझ्या मायाकडे काय बाकी राहिले तुम्हाला शुभेच्छा द्यायला मला वाटत कळत नाही, पण मी एवढ्याच शुभेच्छा देतो की आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे. पुढची 5-10 वर्ष असंच पुस्तक आमच्या अर्थसंकल्पावरती लिहित राहा की आम्हालाही कळत राहील की बाबा आमच्याकडनं नेमके उणीवा काय राहिलेले आहेत, आणि त्या उणीवा सुधारत सुधारत आम्ही सुद्धा पुढे जात राहू असो. आणि यात सगळ्यात महत्वाचं जर काही माझ्या डोक्यात होतं मागच्याही पुस्तकात आणि याही पुस्तकात, तर पहिलेच सांगतो की हे पुस्तक विद्वज्जनांकरता लिहिलेलं नाही. या पुस्तकावर कोणी PhD करावी, या पुस्तकातनं कोणीतरी खूप अर्थतंत्र समजून घ्यावं याकरता हे पुस्तक लिहिलेलं नाही. सामान्य माणसाला बजेटमधली प्रत्येक गोष्ट सोप्या शब्दात समजली पाहिजे याकरता लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि म्हणून मी स्वतःवरच पहिली अट ही टाकली की असं पुस्तक आपण लिहिलं पाहिजे की जे जास्तीत जास्त 40 मिनिटात वाचता आलं पाहिजे. हे खरोखरच हा कन्सेप्टच इतका सोपा करायला पाहिजे. आपण म्हटलं ते खरंय की GDP आजकाल गावातला ग्रामपंचायतीचा सरपंचही बोलायला लागलेला. GDP म्हणजे काय त्याला माहीत नसतं, परंतु GDP जोरात चालू असतो. पारावर बसूनचा GDP तुमच्या निर्मलाजी सीतारामन त्यांनाही कळणं शक्य नाही एवढं मी तुम्हाला सांगतो. हे पारावरचा GDP फार वेगळा असतो. अरे ही एक माझी इच्छा की आपण आपलं राज्यात सोप्या शब्दात सोप्या पद्धतीने सर्वसामान्य माणसापर्यंत जाईल अशा पद्धतीने जर बजेट करू शकलो, त्यात एक नुकसान आहे की आमदारांचं होईल की जर एकच पुस्तक मिळायला लागलं तर मग सुटकेस द्यायची कशी. साहेब तू मोठा. आणि शेवटची एक शंका आहे आणि ती खरं देवेंद्रजी आपल्याला विचारण्यापेक्षा आपल्या पत्नीला मला विचारायचे की हे पुस्तकही लिहिताय, राजकारणही करताय, भाषणही करताय, सगळंच करताय, वेळ कुठनं काढता हा प्रश्नच आहे सर. हे वेळ कसा काढावा आणि सगळं करून नामनिराळं कसं राहावं याच्यावर एक पुस्तक लिहा. अजून काय बोलू दे सर.